कसं करायचं, तुमचे ऋण कसे फेडायचे, या जन्मात तर मी फेडू शकणार नाही। तुमच्या सगळ्यांचं पाठबळ जर माझ्या सोबत राहिलं नाही किंवा नसतं तर मी आज उभाच राहू शकलो नसतो। सगळं काही ओरवाडून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही आणि तुम्हीच आई जगदंबेसारखे माझ्या सोबत उभे राहिलात, त्याच्यामुळे मला या दिल्लीकरांची पर्वा नाहीये। तुमच्या म्हणजे त्यांच्या एवढ्यात किती पिढ्या यायच्या तेवढ्या एवढ्या ते इथे गाडून त्यांच्या उरावरती मी भगवा फडकून दाखवेन। मजल दर मजल करत चाललेलो आहोत, 56 वर्ष 57 वर्ष। मी तर म्हणेन दरवर्षी शिवसेनेला नवीन अंकुर फुटतायत आणि आज हे भगवे जे आहेत हे भगवे मशाली झालेले आहेत त्यांच्या। इथला प्रत्येक शिवसैनिक आजपासून शिवसेना प्रमुखांची बाळासाहेबांची मशाल बनून या भ्रष्टाचारी सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊत जी आपण जे बोललात की टाटांबद्दल सांगितलं की उद्योगपती गेल्यानंतर हळहळ वाटणं हे फार हल्ली दुर्मिळ झाले, याचं कारण असं आहे की टाटांसारखे उद्योगपती हे अशी विरळे असतात। टाटांनी काय केलं,